नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर मी काव्या आणि आर्याला घेऊन निघालेली आहे दिवाळीच्या शॉपिंगसाठी, ते पण घाटकोपरला. तर आम्ही ओला बुक केली, घाटकोपरला निघालेलो आहे. समोर तुम्हाला सूर्यास्त दिसत असेल. तर लग्न झाल्यानंतर 12 वर्षांनी मी फक्त आणि फक्त शॉपिंगसाठी घाटकोपरला चाललेली आहे. तर इथे ट्रॅफिक लागलेली आहे, 10-15 मिनिटाची ट्रॅफिक होती. आणि समोर तुम्हाला मेट्रो ट्रेन दिसत असेल. तर फायनली आम्ही घाटकोपरला पोहोचलो आणि आत्ता शॉपिंगची सुरुवात आम्ही आता करणार आहोत, शॉपिंग करायला सुरुवात करणार आहोत. तर ही आहे खाऊ गल्ली. तर ह्या खाऊ गल्लीमध्ये मी डोसा, सँडविच, पाणीपुरी खाल्लेली आहे. आणि हे जे आहे हे घाटकोपर स्टेशनजवळचं मार्केट आहे. तर घाटकोपरमधलं कपलवाडीमधलं हे मार्केट आहे जे स्टेशनपासून जवळ आहे. तर इथे मी हा चमचा घेतलेला आहे. तर साचा आहे एका प्रकारचा. जर आपल्याला भाताची मूत जर ठेवायची असेल ताटामध्ये तर याचा वापर करून ठेवू शकतो, छान आकार येतो. तसेच आपल्याला जर उकडीच्या मोदकाची पारी बनवायची असेल त्याच्यासाठी पण याचा वापर होतो. तर आत्ता तो चमचा, तो साचा मी घेतला आणि आत्ता निघाले पुढे. तर हे घड्याळाचं दुकान खूप जुनं आहे. तसेच हे वेनगार्डचं दुकानसुद्धा खूप जुनं आहे. इथे मी माझ्या शाळेचे कपडे घ्यायची. तर याच्या पुढे आहे महालक्ष्मीचं दुकान. आणि आता दिवाळी आहे तर मार्केटमध्ये दिवे, रांगोळ्या विकायला आलेल्या आहेत. आणि हे जे महालक्ष्मीचं दुकान आहे हे आता लहान झालेलं आहे. याच्या डबल होतं. माझ्या आई फक्त आणि फक्त इथूनच साड्या घ्यायची, जे नऊवारी साड्या स्पेशल आहे. तर वेनगाडमध्ये मी आली आणि इथे काव्यासाठी मला कपडे भेटले, नाईट सूट भेटले. आर्यासाठी नाही भेटले, तिला घेतले. मग त्याच्या पुढे एका दुकानामध्ये मी गेली. तर आर्यासाठी, काव्यासाठी मी इथे खास दिवाळीसाठी, लक्ष्मीपूजनाला घालण्यासाठी कपडे पाहिले. आणि हे आहे पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस, इथे सगळं मिळतं. तिथे आम्ही आलेलो आहोत पाणीपुरी खायला. आणि इथून पुढे आहे मिलन शॉपिंग सेंटर. तिथे मला नाही जायचं आहे कारण खूप उशीर झालेला आहे. आणि काव्य आर्याने खाल्ली आहे पाणीपुरी आणि मी खाल्ला रगडा पॅटीस. तर ही पाणीपुरीची गाडीसुद्धा खूप जुनी आहे. आणि पुन्हा एकदा ओला बुक करून मी निघालेली आहे घरी. तर इथून हे विमान पास होत होतं तर मी काव्याला दाखवलं. तर काव्या बोलली, हो मी जशी आली आहे ना जे खूप सारे मी विमानं बघितली म्हणून. तर तिला म्हटलं इथे जवळच विमानतळ आहे. आणि खरंच घाटकोपरमध्ये खूप विमानं पाहायला मिळतात. तर घाटकोपरचं जे मार्केट आहे ना, तर तिथे गेल्यानंतर कळतं की अरे हां सण आहे, एवढा झगमगाट असतो सर्वात. तर आता काव्य आर्या त्याच्या पप्पांना कपडे दाखवत आहेत. इथून पुढच्या ब्लॉगमध्ये सर्व कपडे मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर हा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.